लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पिंपळगाव पालखेड परिसरात शुक्रवारी 4 वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। सुमारे 1 तास पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या, याचा परिणाम मका, सोयाबीन, टोमॅटो या पिकांवर, यासोबतच नुकत्याच सुरू असलेल्या द्राक्षबाग छाटणीवरही होणार आहे। द्राक्ष हंगाम सुरू झाल्यानं छाटण्यांची कामही सुरू झाली आहे। छाटणी केलेल्या काही उत्पादकांच्या द्राक्षबागेला नवीन पालवी फुटत असल्यानं त्यांचंही मोठं नुकसान झालंय। अचानक आलेल्या या आसमानी संकटानं टोमॅटो, मका, सोयाबीन यासारख्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यावर देखील मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होतोय। अझर कादरी, नाशिक न्यूज, पिंपळगाव बसवंत।